लवजी शक्ती सेना व समस्त मातंग समाज बांधव यांच्या वतीने पुसद येथे वस्तादाचा वस्ताद आणि आमचा मातंग समाजाचा ढाण्यावाक संजय भाऊ ताकतोडे लहुश्री याने जलसमाधी घेतली. मी ANC न्यूज जिल्हा प्रतिनिधी संजय कुमार हनवते या ठिकाणी उपविभागीय महसूल अधिकारी पुसद यांना मातंग समाजाचे बांधव या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आले. समाजाचे ज्येष्ठ नेते साहेबरावजी गवई यांनी आणि संदीपजी गायकवाड मातंग समाजाचे युवा नेते यांनी ANC न्यूजला आपल्या जे मागण्या होत्या त्या मागण्या केल्या. ANC न्यूज संजय कुमार हनवते पुसद यवतमाळ. मी संदीप गायकवाड आज पुसद येथे लवजी शक्ती सेनेमार्फत तसेच समस्त मातंग समाजामार्फत बीड येथील केज तालुक्यामधील स्वर्गीय संजय कुमार ताकतोडे यांनी जलसमाधी घेतल्याबद्दल आज आम्ही पुसद येथे रास्ता रोको आणि उपविभागीय अधिकारी येथे निवेदन सादर केले आहे. तरील त्यांच्या संपूर्ण मागण्या तात्कालीन व्हाव्या. त्यांच्या मागण्या की त्यांना शासकीय सेवेत रुजू करण्यात यावे, तसेच त्यांना 50 लाख रुपयाची त्यांना देण देण्यात यावे, यासाठी समस्त मातंग समाजांनी उपविभागीय अधिकारी येथे निवेदन सादर केलेले आहे. तरी सर्व मागण्या त्यांच्या संपूर्ण मान्य व्हाव्या. त्या मागण्या जर संपूर्ण मान्य जर नाही झाल्या तर याच्या पुढे लहुजी शक्ती सेनेमार्फत आणि समस्त मातंग समाजामार्फत उग्र आंदोलन करण्यात येतील. जय लहुजी. लहुजी शक्ती सेनेमार्फत बीड जिल्ह्यामध्ये या मातंग समाजाचा जो वस्ताद होता त्याचं नाव होतं संजय कुमार ताकतोडे. त्यांनी मातंग समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अबकड्यामध्ये आमचा मातंग समाज जावा या दृष्टिकोनातून त्यांनी समाजाचं भलं व्हावं या दृष्टिकोनातून त्याने जलसमाधी घेतलेली आहे. परंतु त्या जलसमाधीचा समाजाला काहीतरी उपयोग झाला पाहिजेत आणि समाजाचं भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून स्वतःचं कुटुंबाचा विचार न करता समाजाचा विचार केला आणि या समाजाला काहीतरी स्थान मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे, जलसमाधी घेतलेली आहे. तरी मातंग समाजाच्या बांधवाने पुसद येथे जो रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे, या रस्ता रोको आंदोलनामध्ये मातंग समाज आणि ADO समाजाला आपण जे निवेदन दिलेलं आहे की त्यांच्या कुटुंबातील एखाद्या तरी व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी आणि शासनामार्फत त्याला कमीत कमी 50 लाख रुपये तरी देण्यात यावे असं मातंग समाजाचं म्हणणं आहे. जर या कार्यक्रमाचं काही काही उपयोग जर घेतला नाही तर मातंग समाज पुढं आणखी तीव्र आंदोलन करेल असा मी इशारा देतो शासनाला.